नमस्कार नमस्कार नमस्कार। तर आज आमचा जय खूप खुश आहे आणि पहिल्या दिवशी आमचा जय खूप नर्वस होता का रे जय? हो, शाळेचा पहिला दिवस आणि बॉटल आणि ते जे आज बॉटल भेटलेली आहे। तू काय बोलले टीचरांना? टीचरांना काय बोलला तू? मी बोलला टीचर ही माझी बॉटल आहे। नीट नीट टीचर ही माझी बॉटल आहे। लय मस्ती आली मस्ती आली। ओम तू पण मस्त आहे। शाळा कसं काय तुझी? लई चांगली लई टीचर नसतात आणि क्लास क्लास चांगली। मग नवीन नवीन फ्रेंड भेटले तुला? अजून जुनेच ते ग्राउंड ग्राउंडवरचे ते आता शाळेचा टायमिंग पण आमचा वाढलेला आहे 12 ते 5 मध्ये आणि आता ओम आमचा सकाळी 10 पासून 5 वाजेपर्यंत बिझी माणूस झालेला आहे। बिझी खूप अभ्यास करायचा। आणि मग श्रीमान सरकार तुमचं काय चाललंय? काय नाही निवांत बसलंय। निवांत निवांत आता आता चालेल निवांत कसं? अरे सवा पास झाले रे। मग काय चहा पाणी द्या आम्हाला बारिश का मौसम झालाय म्हणलं। मग त्यात पकोडे पण होता? नो खोकला झालाय खोकला। पकोडे नको गाजर आता गाजरचा हलवा आता असतो। चला आता आम्ही चहा बनवतो। दिवसभर मुलं स्कूल मध्ये हे पण कंपनी मध्ये तर दिवसभर कसं घरात एकदम शांत शांत वातावरण। तर आता मस्तपैकी आता आपण चहा बनवूया। मुलांचे टिफिन वगैरे आलेले आहेत ते घासून घेऊ पहिले। एकटे एकट्याच चाललंय बुवा कढई मध्ये। कढई मध्ये चाललंय कढई मध्ये भाजले तर कढई मध्ये ओम तुझं काय चाललंय? बाहेर पाऊस चाललाय ते मस्त पैकी गरम गरम भाजलेले शेंगा चालले आहेत खायचं। पावसाळ्यात गरम शेंगा गरम गरम भजी गरम गरम चहा केलं पाहिजे आणि बायकोने खाल्लं पाहिजे ना। आम्ही करायचं बायकोने खायचं मग काय काय नाही त्याला असं म्हणायचंय पचणार नाही पचते मला हे अत्याचार सहन नाही होणार का? एवढा अत्याचार नाही करावा है ना रे? बोलवा तरी बोलवा तरी या ना या ना या पटकन खाऊन घ्या गरम गरम येतोपर्यंत खाऊन घ्या। देवा एकच दिला देवाला निवेद्य किती असतो एकच दिलाय रे कस रे एवढा पण अत्याचार नको। एवढा मोठा थोडा कमी घ्यायला पाहिजे व्हाईट असे त्याला असेच लागत होते ना तुला कवर म्हणजे क्लास मध्ये स्कूल मध्ये लगेच समजलं पाहिजे कोणत्या विषयाचं एक पुस्तक आहे ते जास्त पानं चाळायची गरज नाही। हे आत्ता निघालेत असले आपल्या वेळेस काय असले होते का न्यूज पेपरचा का घ्यायचं न्यूज पेपर त्याचे पुठ्ठे लावायचे आणि तो हे नाही का साडीमध्ये पण यायचा साडीमध्ये पण कवर यायचा आणि तो पण वापरायचा कमेंट मध्ये सांगा कोण कोण वापरत होत साडीमध्ये तो कडक कलर कडक पिवळा पुठ्ठा यायचा असा म्हणजे कडक पण नव्हता जास्त तुझं काय चाललंय? मी विसरले आहो मला खबर घालता येईल ना। पहिला शाळा चालू झाली नवीन पुस्तकं आणली की ज्यांनी त्यांनी आपापल्या पुस्तकांना कवर बसवायची नवीन नाही नवीन कशाचे
शाळा चालू झाल्यावर जुनी का असाना पण जी भेटायची ती आपल्यासाठी नवीनच असायची. नवीन पुस्तकांचा वास मला लय आवडतो. हा मी घालते असं नाही काही करत. आपले न्यूज पेपर वाले भारी राहतात. एकदा फोल्ड केले की निघत नाही. हे प्लास्टिक वाले कसे निघतात त्याला मग हे करायला लागतं ना लगेच स्टॅपलर. नाही बसलं व्यवस्थित नाही बसलं ते उलटा पकडलं. पावसा पाण्याची पण भीती नाही ना. बॅग भिजली तरी पुस्तकांना काही लगेच होणार नाही प्लॅस्टिक कवर असल्यामुळं. आणि मुलांना पण समजायला सोपं होत. नवीन नवीन येतो आवाज, नंतर नाही येत आवाज. मग असं बघ क्लासमध्ये टीचर पटपट बुक काढायला लावते ना, मग तुला समजेल का पटकन? प्रत्येक बुक उघडून बघायला लागेल किंवा वरचा स्टिकर वाचावा लागेल, असं कसं पटकन समजतं ना. स्कूल चले हम आपल्या वेळेस नव्हती हो असं एवढी. आम्हाला विचारत पण नव्हते पप्पा आमचे पुस्तकं भेटली का काय. आता तुमची बघ, आम्हाला 8 दिवस मागे लागायचं आम्हाला बुक आणा बुक आणा. आम्ही काय करायचो, जे जुने बुक असतात ना आदल्या अगोदरच्या वर्षीचे त्याचीच पानं फाडायचो आणि तीच नवीन करून वापरायचो. आता तुम्ही तुमच्या गेल्या लास्ट इयरच्या बुक आहेत ते वापरता तुम्ही आता? मग हा मग आम्ही तेच पानं वापरायचो जोडून. पप्पांचे तर वाटत हे करायचे शिवून वापरायचे. एक वही बनवायची मस्त पैकी, सगळ्यांची पानं फाडून घ्यायची त्याला असे शिवायचे आणि तेच वापरायचे. नक्की सांगा कमेंट मध्ये असं कोण कोण करत होत. चला आता आम्ही बाकीच्या पुस्तकांना पण कवर घालून देतो आणि आता खूप उशीर झालेला आहे. मुलांना पण झोप यायला लागली. जेवतो आणि झोपतो. गुड नाईट सगळ्यांना. बोल उठून बस कंटाळा तू. हॅलो गुड नाईट. गुड नाईट. ओके.